अंबरनाथ नगरपालिकेला चिखलोली येथील जागेवर कचरा टाकण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हाच कचरा बदलापूरच्या वालिवली परिसरात टाकण्याचे आदेश दिले। त्यानंतर या निर्णयाला आता संपूर्ण बदलापूर शहरातून विरोध दर्शवला जातोय। यातच महाविकास आघाडी व सर्वपक्षीय 7 एप्रिलला तीव्र आंदोलनही करणार आहेत। ब्लॉक काँग्रेस कमिटी पक्षाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी आंदोलनाची रूपरेषा सांगत शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी घेतलेल्या दुतर्फा भूमिकेवर टीका करत आमदार किसन कथोरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे। काय म्हणाले अध्यक्ष संजय जाधव पाहूया। अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर संयुक्त घनकचरा प्रकल्प आपल्या बदलापूर शहरात होणार आहे। उद्या महाविकास आघाडी सर्वपक्षीय आंदोलन करणार आहात तुम्ही, काय रूपरेषा असणार आहे या आंदोलनाची? या आंदोलनाची रूपरेषा आम्ही स्पष्टच केलेली आहे की महाविकास आघाडीतले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि त्याचबरोबर इतरही पक्ष, वंचित आघाडी आहे, त्याचबरोबर प्रहार संघटना, बहुजन मुक्ती संघटना आणि इतरही पक्ष आणि मनसे, या ठिकाणी आम्ही मनसेलाही आव्हान केलेलं आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एक सकारात्मक आम्हाला सहकार्य करण्याचं कबूल केलेलं आहे। त्या दृष्टिकोनातनं मनसेसुद्धा या आंदोलनामध्ये समाविष्ट होईल, सहभागी होतील। राहिलेलं फक्त आमची अपेक्षा आहे की या राज्यात सत्तेत असलेले शिंदेगट आणि भाजपा या लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या आंदोलन, कारण हा विषय असा आहे, इतंत अत्यंत जिव्हाळीचा विषय आहे, कारण बदलापूरचा विषय आहे। आपल्या शहरामध्ये अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर महानगरपालिका आणि बदलापूर नगरपालिका अशा 3 नगरपालिका महानगरपालिकांचा घनकचरा एकात्मिक प्रकल्प हा आहे आणि ह्या प्रकल्पाला आपण विरोध का करतोय, कारण ह्या प्रकल्पाच्या होण्याने आपल्या बदलापूर शहराचं आरोग्य धोक्यात येणार आहे। त्या भागामध्ये असलेली जी गावं आहेत त्या गावातल्या आमच्या स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रासाला पुढे भविष्यात सामोरं जावं लागणार आहे। आणि ह्या शहरामध्ये बाजूच्या नगरपालिकांचा येणारा हा कचरा हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। आज जर अंदाजे तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर, तर आपल्याला माहिती आहे 500 ते 600 टन दिवसाला कचरा हा जमा होऊ शकतो। आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर तर हे पुढे वाढतच जाणार आहे। आत्ता हा जी आर माझ्यासमोर आहे, या जी आरच्या याच्यामध्ये मी बघितल्यानंतर एक गोष्ट असं जाणवलं की याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सुक्या कचऱ्याचे पदार्थ पुनर्प्राप्ती सुविधा केंद्रावर दुय्यम विलगीकरण करावे, यापैकी पुनर्वापर होऊ शकणाऱ्या सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करावा अथवा शक्य असल्यास त्याची विक्री करावी, बरोबर आहे। आणि उपरोक्त सर्व प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या उर्वरित कचऱ्याची भराव भूमीवर विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे। म्हणजे या प्रकल्पामध्ये जेव्हा याचं प्रकल्प चालू होईल आणि याच्यामध्ये जो वेस्टेज ज्याला आपण म्हणतो हा वेस्टेज त्यांना बाजूच्या ओपन प्लॉटवरच डंप करायचा आहे। म्हणजे हा डंप केल्यानंतर आज जी अंबरनाथला आपण ह्यापूर्वी जी परिस्थिती बघत होतो, जिथे आता आपलं न्यायालय येते ते न्यायालयाच्या समोर तशी परिस्थिती होईल, म्हणजे ओपन झोन आहे। आणि याचा तिथल्या स्थानिकांना डास असतील, समजा रोग असतील, रोगाच्या माध्यमातून प्रदूषणाच्या माध्यमातून तिथल्या स्थानिकांना खूप मोठा त्रास होणार आहे। याचं गांभीर्यच मुळात इथल्या स्थानिक लोकांनी, लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतलं नाही। आणि अशा प्रकारचा हा प्रकल्प आपल्या शहरात जर आला तर आज सांगतो त्या बाजूच्या आजूबाजूच्या साधारण 15 ते 20 गावांना याचा फार मोठा फटका बसणार आहे। आणि त्याचा त्यांच्या नुसतंच राहणीमानावर परिणाम होणार नाही, तर त्यांच्या तिथे असलेल्या जमिनी जिथे काही लोक पिकं घेतात त्या पिकांवर त्याचा इफेक्ट होईल। काही लोकांना तिथे आजूबाजूला रिअल इस्टेटचं काम, डेव्हलपमेंटचं काम जोरात चालू आहे, त्या डेव्हलपमेंटवर त्याचा इफेक्ट होणार आहे आणि पर्यायाने तिथल्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात येणार आहे। म्हणून या प्रकल्पाला महाविकास आघाडीचा विरोध आहे। ह्या डम्पिंग ग्राउंडवर आत्तापर्यंत गेली 7-8 वर्ष कुळगाव, बदलापूर नगर परिषदेचाच कचरा पडतो आहे, त्यामुळे तेवढ्या प्रमाणात तिथे आज त्रास नाही आहे। आणि स्थानिक लोकसुद्धा सहकार्याची भूमिका करून बदलापूर नगर परिषदेला कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत अडवणूक केलेली नाही। परंतु हा प्रकल्प जेव्हा आपल्या शहरामध्ये 3-2 नगरपालिका आणि 1 महानगरपालिका असं मिळून जेव्हा येतो आहे, हा जो घाट घातला जातो आहे, तर ह्या घाट घातल्यानंतर तिथल्या स्थानिकांची मानसिकता बदललेली आहे। सर्व स्थानिक नागरिक तिथे आंदोलनाच्या पावित्र्याने, उद्या आपण बघालच की
कि ह्या आजूबाजूच्या गावातले साधारण 200 ते 300 कार्यकर्ते तिथले जे स्थानिक शेतकरी आहेत ते ह्या आंदोलनामध्ये उद्या सामील होणार आहेत. कारण त्यांनी मला वैयक्तिक काही लोकांनी तिथनं फोन करून सांगितलेलं आहे की आपण करताय महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन, हे अतिशय चांगलं आंदोलन करताय आपण आणि कुठल्याही प्रकारे आमच्या या बालिवली हद्दीमध्ये हे प्रकल्प झालंच नाही पाहिजे. आम्हाला अंबरनाथ आणि उल्हासनगरचा कचरा आपल्या शहरामध्ये नको आहे, जेणेकरून आमचं आरोग्य बिघडेल, आमच्या राहणीमानावर त्याचा फरक पडेल आणि आमच्या असलेल्या शेतजमिनी यांना कवडीमोल भाव तिथे येईल भविष्यात. या सगळ्या गोष्टी आधीच त्यांनी सांगितलं की आमच्यावर महाराष्ट्र शासनाने पूर नियंत्रण रेषा टाकून, निळी आणि लाल रेषा टाकून आधीच अन्याय केलेला आहे आमच्यावर. आणि असा प्रकारचा प्रकल्प आमच्या शहरात आल्यानंतर अजून दुसरा आघात ही मंडळी करतायत, हे कोण कशासाठी कुठल्या स्वार्थासाठी करतायत हे आम्हाला माहिती नाही, परंतु या प्रकल्पाला आमचा विरोध असणार आहे. अर्थात तर एकंदरीत मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आपले स्थानिक आमदार किसन कथोरे यांची भूमिका जाणून घेतली माध्यमांनी, एकंदरीत त्यांचाही त्यांनी विरोध दर्शवलाय, परंतु यासाठी आंदोलनात सहभागी व्हाल का असा प्रश्न केला असता, आम्हाला गरज नाही आंदोलनात सहभागी व्हायची, आमचीच सत्ता आहे, निर्णय आम्हीच घेणार आहोत, काय अपेक्षा असेल तुमची? नाही, आमदारांच्या निर्णयाचं मी सर्वप्रथम स्वागत करतो, कारण त्यांनी एक पॉझिटिव्हली थिंकिंग आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि निश्चितपणे मी आपल्या माध्यमातून आमदारांना सांगू इच्छितो की आपण या मुरबाड विधानसभाचे खरोखरच विकास पुरुष आहात असं आमचंही म्हणणं आहे. तर आपण शासनातर्फे पाठपुरावा करून हा प्रकल्प, म्हणजे अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन शहरांचा कचरा आपल्या शहरात आला नाही पाहिजे आणि हा प्रकल्प झाला नाही पाहिजे, याला तुम्ही शासन स्तरावर पाठपुरावा कराल आमची आशा आहे. बदलापूरकरांची तमाम आशा आमदार किसन कथोरे साहेब यांच्यावर आहे, निश्चितपणे सांगतो, कारण तेवढा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनाच आम्ही विनंती करतो आहे की साहेब आपण स्वतः यामध्ये लक्ष घाला, आपण उशिरा का होऊन आपली भूमिका दिली त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आपले आभारी आहोत. परंतु यापुढे मी असंही सांगतो साहेब तुम्हाला की हा प्रकल्प आपल्याला होऊ द्यायचा नाही, त्यामुळे शासन स्तरावर तुम्हाला जे काय करावं लागेल ते करा, आम्ही सर्व पक्ष आपल्या पाठीशी आहोत या ठिकाणी मी एवढं सांगतो. तसंच या ठिकाणी मी आवाहनही करतो की आता सावरकर यात्रा होऊन झाल्या असतील, संपल्या असतील, तर इथल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा आपल्या शहराचा हा विषय आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही ह्या आंदोलनातसुद्धा सहभागी व्हा, पक्षभेद विसरा, कारण आम्ही काय केलेलं आहे, सर्व पक्षीय केलेलं आहे आंदोलन, लक्षात घ्या. तेव्हा तुमची प्राथमिक जबाबदारी, पहिली जबाबदारी तुमच्या शहराची आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्यावर लोक विश्वास ठेवून लोक तुम्हाला मतं देतात, निवडून देतात, तेव्हा तुमचं प्राथम कर्तव्य आहे की तुम्ही या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं शहराच्या नागरिकांच्या आरोग्याला कुठे घातक त्रास होणार नाही, कुठलं गंभीर परिणाम शहराच्या शहरवासियांना होणार नाहीत या दृष्टिकोनातनं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा असं मी त्यांना आग्रहाचं विनंती करतो. भाजपा असतील, शिंदेगड, शिवसेना असेल, या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी या उतरा आणि एक दाखवून द्या की या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. आमचा त्या वालिवलीच्या डम्पिंग ग्राउंडवर फक्त बदलापूरचाच कचरा पडेल आणि बदला त्याच कचऱ्याचं नियोजन आम्ही करू, त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट राबवा ना, फक्त बदलापूरसाठी प्रोजेक्ट राबवा ना तुम्ही. तुम्ही इतर शहरांची घाण आमच्या शहरामध्ये आणून त्याच्यावर तो प्रकल्प कशाला राबवता, म्हणजे ती शहरं चांगली सुंदर हे करायची आपण आणि आपलं शहर जे आजपर्यंत आपलं आपण बघितलं की एक हिरवेगार शहर आपलं ओळखलं जातं, एक सुंदर शहर म्हणून बदलापूरचं आहे आणि मध्यमवर्गीय असतील किंवा मुंबईकडून येणारा जो वर्ग या ठिकाणी आहे, जो घर घ्यायला येतो, तो प्रथम प्रसंती बदलापूरला देतो. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करा, सर्व लोकप्रतिनिधींनी याच्यावर विचार करणं फार आवश्यक आहे असं माझं मत आहे. कारण काय माहिती आहे का की हे कोरोना काळामध्ये झालेल्या घडामोडी आणि त्या काळामध्ये कुठल्याही स्थानिक पक्षांना यात विश्वासात घेतलेलं नाही, आपण हेच जर आधी केलं असतं आणि याची माहिती सर्व पक्षीय लोकांना दिली असती, लोकप्रतिनिधींना दिली असती आणि प्रशासनाची ही खरी भूमिका होती की प्रशासनाने हे लोकांना सांगायला पाहिजे होतं, सर्वपक्षीय लोकांना विश्वासात घेऊन जर काम केलं असतं तर निश्चितपणे आज आंदोलनाची वेळ आपल्यावर आली नसती आणि आपल्या शहराच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं नसतं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे पुढे अजूनहीसुद्धा वेळ गेलेली नाही, अजूनहीसुद्धा मी या ठिकाणी सांगेन की आमचा
बदलापूरचा कचरा त्या वालिवली या डंपिंग ग्राउंडवर पडावा. बाहेरचा उल्हासनगर आणि अंबरनाथचा कचरा आम्हाला आमच्या शहरामध्ये नको. आम्ही हा जर त्यांनी असा जर घाट घातला जबरदस्तीने हा प्रकल्प जर आमच्यावर लादला गेला तर आम्ही परवा कालची भूमिका आमची तीच आहे, आजची पण भूमिका आमची तीच आहे आणि उद्याची भूमिका तीच असणार आहे की आम्ही यांच्या गाड्या बदलापूर शहरामध्ये येऊ देणार नाहीत. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी आम्ही करू, परंतु आम्ही हा प्रकल्प आमच्या हा एकात्मिक घनकचरा असं गोंडस नाव जे दिले ना त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. नाही, निश्चितपणे सत्तेत असल्यानंतर काही गोष्टी या वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे कराव्या लागतात. नाईलाज आहे, त्यांचाही नाईलाज आहे. मी असं समजेन की आमदारांचंही याबाबतीत नाईलाज आहे, परंतु आमदार हे विकास पुरुष आहेत. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की त्यांना बदलापूरची फार काळजी आहे, फार तळमळ आहे आणि फार अतिशय चांगल्या पद्धतीने ते आजपर्यंत हे विषय हाताळत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना अनुभव चांगला आहे. तसेच त्यांच्या शब्दाला तिकडे वरिष्ठ पातळीवरसुद्धा तेवढीच किंमत आहे, त्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आमदार प्रयत्न करतील आणि हा प्रकल्प या इथे होऊ देणार नाहीत हे एवढं मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो. कारण मला माहिती आहे मला आपल्या खासदारांवर बिलकुल भरोसा नाही, कारण दुसरा बाजूचा लोकसभेचा खासदार आपल्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करतो आणि आपल्या खासदाराला याची कल्पनाच नाही किंवा त्यांचं जे स्टेटमेंट येत आहे ते अतिशय चुकीचं येत आहे. त्यामुळे आमदारांच्या कार्यपद्धतीवर आमचा बिलकुल विश्वास नाही, परंतु खासदारांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास नाही, परंतु आमच्या आमदारांवर आमचा विश्वास आहे की आमदार निश्चितपणे जर मनात त्यांनी घेतलं आणि घेतलेलंच आहे त्यांनी मनावर ते हे प्रकल्प होऊ द्यायचं नाही. आपल्या शहरामध्ये आपल्याला शहराचं आपलं सौंदर्यीकरण बिघडवायचं नाही, लोकांचं आरोग्य आपल्याला धोक्यात आणायचं नाही, ही आमदारांची भूमिका आहे. त्यामुळे ते निश्चितपणे प्रयत्न करतील आणि आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही साहेब प्रयत्न करा, आपलं बदलापूरवर असा अन्याय तुम्ही होऊन देऊ नका. वामन मात्रेंची भूमिका प्रत्येक वेळी बदलत का असते त्याबद्दल पहिल्यामध्ये संशय येतो मला की पहिला हा प्रकल्प आपल्याला होऊच द्यायचा नाही अशी त्यांची भूमिका होती. बदलापूर व्यतिरिक्त दुसऱ्या शहरांचा कचरा आपल्या शहरात नव्हतो, नको अशी त्यांची भूमिका होती आणि 24 तासामध्येच त्यांनी असा यूटर्न का घेतला आहे काय कळत नाही. आणि ते जे म्हणतात की हा प्रकल्प आपल्या शहरासाठी किंवा राज्यासाठी आदर्श ठरणार आहे, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे असे जे जे प्रकल्प घनकचऱ्याचे ज्या ज्या शहरांमध्ये झाले तिथली काय परिस्थिती झाली, एकदा वामन मात्रेंनी त्या त्या शहरांमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करावा आणि बघावं की काय परिस्थिती झालेली आहे. आपण बघितलं की वामन मात्रेंची एक भूमिका आहे, त्यांचे बंधू नगरसेवक तुकाराम मात्रे यांची एक वेगळी भूमिका आहे. आपण काल बघितलं प्रसारमाध्यमातनं आणि याच्यातनं त्यांचं व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या द्वारेच त्यांनी दिलेली माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन शहरांचा कचरा आम्ही आमच्या शहरामध्ये येऊ देणार नाही आणि आम्हाला आमचा हा प्रकल्प आम्हाला होऊ द्यायचा नाही. आम्हाला फक्त त्या डंपिंगवर बदलापूरच्याच लोकांचा कचरा, बदलापूर शहराचाच कचरा असावा अशी ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एका घरामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत तर त्याचं याचे स्पष्टीकरण आपणच त्यांना विचारावं. की तुकाराम मात्रे यांच्याशी काही संपर्क साधला का, आंदोलनात ते सुद्धा सहभागी होणार आहेत का, कारण की त्यांचा तर विरोध आहेच. निश्चितपणे आम्ही तुकाराम मात्रेंशी आपण संपर्कात आहोत, मी त्यांनाही विनंती करणार आहोत. जर तुम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातनं आपली घेतलेली भूमिका स्वागतार्थ आहे, तुम्ही या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तुमच्या इथल्या स्थानिक रहिवाशांनाही तुम्ही आवाहन करा की तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कारण आपल्याला शेवटी एक लक्षात ठेवा की एका विजनवर आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि ते विजन आहे की बाबा आपलं शहर ह्या होणाऱ्या घनकचरा प्रकल्पापासून आपल्याला दूर ठेवायचं आहे, रोगराईपासून मुक्त ठेवायचं आहे आपल्याला हे शहर, प्रदूषण मुक्त शहर आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे ह्या कुठल्या तरी ह्या विचारावर आपल्याला सगळ्यांनी एकत्र यावंच लागेल. तुकाराम मात्रेंची भूमिका मला योग्य वाटते आणि ते उद्या मी त्यांना सांगितलं नाही सांगितलं तरी ते स्वतः आंदोलनात सहभाग होतील एवढी मी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो. सर, कुठेतरी वरिष्ठांच्या दबावामुळे वामन मात्रे यांनी आपला हे बदललं काय सांगायला? निश्चितपणे, कारण कसं असतं ज्या ज्या पक्षांमध्ये जो जो व्यक्ती ज्या ज्या पदावर काम करतो त्याला वरिष्ठांचं प्रत्येक वेळोवेळी चांगले किंवा वाईट निर्णय घेताना त्रास होतोच. निश्चितपणे वामन मात्रेंवर पण तसा प्रेशर श्रीकांत शिंदेंचा आणि मुख्यमंत्र्यांचा असू शकतो, नाही असं नाही. त्यामुळे त्याच्यातनं ते कदाचित त्यांची भूमिका वेळोवेळी बदलत असतील मी स्पष्टपणे सांगतो, परंतु त्यांनी हा प्रश्न आपल्या बदलापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे लक्षात घेऊन आपल्याला स्थानिकांच्या बरोबर राहायचं आहे, आपल्याला बदलापूरकरांसाठी आपल्याला त्यांच्याबरोबर राहायचं आहे,
आता उद्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून जर एक मेसेज वेगळा गेला तर सेना भाजपला याचं फार मोठं नुकसान पत्करावं लागेल हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. कारण आज शहरातलं वातावरण अतिशय ह्या दोन पक्षाच्या विरोधात झालेलं आहे आपल्याला प्रसिद्धी माध्यमानं सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की तुम्हाला तुमच्या शहराचं प्रेम असेल तर तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. प्रतिनिधी श्रद्धा टुंबरे आपले बदलापूर. विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफर 60 double धमाका. 100% नोकरीच्या हमीसह विसा स्पेशल कोर्सवर मिळवा 70% अधिक सूट. त्यासोबतच डिजिटल स्किल, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट नेट बँकिंग, लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ चॅट जीपीटी याचे 7 दिवसाचे मोफत प्रशिक्षणही. MSCIT, DTP, टॅली, ऍडव्हान्स एक्सेल, प्रोग्रामिंग अशा अनेक कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा बदलापुरातील विशाल पाटकर यांच्या नंबर 1 विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला. विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट.